नमस्कार सगळ्यांना. मी अकल्पिता देवधर, मी काउन्सिलर आहे आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट आहे. आज आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिसमुळे कसा फायदा होतो रेग्युलर प्रॅक्टिस केली याविषयी, ज्यांना प्रत्यक्ष हा फायदा झालाय ते उदय राणे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्या मागे काय सायन्स आहे, या प्रॅक्टिसमुळे फायदा औषधाशिवाय कसा होतो, का होतो, हे आपण डॉक्टर यश वेलणकर सरांना पण विचारणार आहोत. आपण हे जे साईप अँड्रॉइड ऍप तुम्ही चालू केलंय, तर त्याचा माइंडफुलनेस प्रॅक्टिस मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रोग्राम आहे, तर स्ट्रेस मॅनेजमेंट असं नाव का आहे त्या प्रोग्रामचं? धन्यवाद कल्पिता मॅडम. स्ट्रेस हा खरं म्हणजे सर्वांनाच असतो, तो थोडासा असायलाही हवा, पण त्याची पातळी खूप वाढली, तो अधिक प्रमाणात झाला, सतत राहू लागला, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक असे तिन्ही दुष्परिणाम होतात. शारीरिक दुष्परिणाम हायपर ऍसिडिटी होते, पचन नीट होत नाही, मायग्रेन सारखा त्रास सुरू होतो, शरीरावर स्किन डिसीज होतात, सोरियासिस होतो, त्याचबरोबर हायपर टेन्शन, डायबिटीज टाईप 2 यासारखे जे क्रॉनिक आजार आहेत याचं सुद्धा मूळ कारण मानसिक तणाव हे आहे. आणि त्यामुळे हे आजार जर बरे करायचे असतील, रिव्हर्स करायचे असतील, तर आपल्याला मानसिक तणाव कमी करायला हवा आणि तो माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसने तणाव कमी होऊ शकतो. हे जसं शारीरिक आजारांविषयी झालं, तसंच सतत चिंता वाटणं, भीतीचा झटका येणं, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे मंत्र छळ, सतत एखादी कृती करत नाही तोपर्यंत अस्वस्थ वाटत राहणं, दिवसभर अधिकाधिक वेळ उदासी वाटत राहणं, त्याचबरोबर ठराविक गोष्टीची भीती वाटणं म्हणजे फोबिया, हे सर्व जे काही मानसिक त्रास आहेत, इमोशनल डिसऑर्डर आहेत, हे सुद्धा मानसिक तणावामुळे होत असतात. आणि माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली तर हे सर्व त्रास सुद्धा कोणतंही औषध न घेता देखील बरे होऊ शकतात. आणि म्हणून आपण तो जो प्रोग्राम ठेवलेला आहे त्याचं नाव स्ट्रेस मॅनेजमेंट असं ठेवलेलं आहे. आणि मानसिक तणाव आपल्याला जर चांगल्या योग्य प्रमाणात ठेवायचा असेल, तो यूज स्ट्रेस म्हणजे उपयोगी तणावाच्या पातळीवर ठेवायचा असेल, तर खरं म्हणजे सर्वांनीच ह्या माइंडफुलनेस ची प्रॅक्टिस करायला हवी. आणि विशेषतः ज्यांना असा काही त्रास होतो आहे त्यांनी तर अवश्य करायला हवी. ओके, थँक्यू सर. उदय, तुम्हाला मी एक आता तुमच्याकडे येते, तुम्हाला विचारते की तुम्हाला असे काही त्रास होता का, किंवा तुम्ही या प्रॅक्टिस होता म्हणजे, पण तुम्ही या प्रॅक्टिसचा कसा फायदा तुम्हाला झाला हे जर आपल्या सगळ्यांना सांगाल का? आधी औषधाशिवाय असं काही असतं, अशी काही प्रॅक्टिस असते हे तुम्हाला कसं कळलं? किंवा सर्वप्रथम सरांचे आभार आणि मॅडम तुमचे पण आभार, कारण तुम्ही ह्या सगळ्यामध्ये मला खूप मोठी साथ, मोलाची साथ आणि योग्य वेळी साथ दिलात. आणि म्हणजे हा नशिबाचा भाग असतो तो आहे, पण म्हणजे अशाच आजारांनी मी त्रस्त होतो. गेल्या 1 वर्षाभरापासून तो आजार, 1 वर्ष नाही, 2-3 वर्षापासून तो खूप जास्त प्रमाणात होता. आणि त्या रिलेटेड मग काय, आपल्याकडे सध्या स्मार्टफोन आहे त्याच्यामुळे आपण सध्याची ही सवयच झाली आहे की डॉक्टरांनी जरी प्रिस्क्रिप्शन दिलं तरी आपण ती गोळी गुगल करतो, जे साईड इफेक्ट बघणार, त्याचे यूज बघणार, हे सगळं सवय झालं. आणि त्याच सवयीचा मी पण एक हे होतो, शिकार होतो. तर मग त्याच्या रिलेटेड आता एन्झायटी, डिप्रेशन किंवा स्ट्रेस, त्याच्या रिलेटेड व्हिडिओ युट्यूबवर भरमसाट कंटेंट आहे. म्हणजे कोणी उठतो सुट्टो बनवतोय सगळे व्हिडिओ, असे बरेचसे चांगलेही आहेत, उपयोगी आहेत, म्हणजे खरंच ते फॉलो करायला पाहिजे असे चॅनल्स. आणि काही असेच कोणी सांगितलं, पण तसेच मी व्हिडिओ बघत बघत दररोज बघायचो. मी आल्यावर माझं काम असते, म्हणजे घरी असतं तेच काम, की कशाना कशा पद्धतीने आज व्हिडिओ बघितला आणि उद्या मला बरं वाटेल असं मला वाटायचं. तेवढ्या पुरतं कधी कधी वाटायचं म्हणा, हा हे असं असं आहे, पण ते कळलेलं असायचं, पण ते वळायचं. असंच एकदा चालता चालता यश सरांचा व्हिडिओ मी पाहिला माइंडफुलनेसचा. माइंडफुलनेस काय हे तोपर्यंत काहीच माहित, तेव्हा मी सरांचा व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं तेव्हा त्याच्यात, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे स्टार्टिंगला असे ब्रिदिंग म्हणा किंवा स्मेलवर, आवाजावर लक्ष द्या, ते केलं आणि त्याच्यानंतर थोडस मला वाटलं की अरे हा, एकदम भिरभिरत होतं जे विचार थोडस शांत झालं. नंतर ते सरांनी शेवटला व्हिडिओमध्ये नंबर दिला, मी म्हटलं मी एवढे सगळ्यांना ट्राय करतो, आता ह्या व्यक्तीला पण करूया. आणि व्हॉट्सअपला मी मेसेज केला की असं असं लिहिलं सगळं असं, तर समजून रिप्लाय आला, मस्त छान रिप्लाय आला, असं असं हे. त्यांनी मला काही गोष्टी पण सांगितल्या की तुझा असं प्रॉब्लेम आहे असं हे ते, तर ऐकून म्हटलं म्हणजे त्या आधीच्या पण गोष्टी मी सांगतो ह्याच्याबद्दल, मी सायकॅट्रिस्टकडे मेडिसिन घेऊन घेऊन म्हणजे अक्षरशः ते झोगुंगी म्हणजे नशेच्या टाईपच असतं ते सगळं, तेही गोष्टी केल्या, पण त्याचा पण उपयोग असा काहीच नाही झाला. म्हणजे ते
मेडिसिन कमी झालं की परत त्रास वाढायचा. आणि मग सरांचं म्हटलं जात, आणि तेव्हा असंच नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास होतो, तेव्हा मग त्यांनी सांगितलं की असं आपला कोर्स आहे. तेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि तेव्हा मी म्हटलं चला घरी तर आहोत, वेळ बऱ्यापैकी आहे. पण म्हणजे मी फायनान्शियली सांगतो, नाहीतरी एका टायमाला एका डॉक्टरकडे 1000 रुपीज फी द्यायचो प्लस त्याच्या मेडिसिन 1500 रुपयाच्या. म्हटलं हा एक वर्षभरासाठी घ्यायला काय हरकत आहे, बघू तरी. तोपर्यंत असं म्हणजे वाटत नव्हतं की ह्याच्याने काय होईल. थोडं तुम्हाला इंटरप्ट असं नाही करत, पण तुम्ही त्रास पण कुठला होता हे सांगू शकाल का तुम्हाला? हे जे तुम्ही मेडिसिन घेत होता, सायकॅट्रिस्ट, तुम्ही डिप्रेशन एन्झायटी व्हिडिओ बघत होता, तुम्हाला ऍक्च्युअली त्रास काय होत होता ते पण जरा सांगा. मला त्रास थोडक्यात सांगा की मी डेलीचे टास्क, जे छोटे छोटे टास्क पण आहे ना करणं, म्हणजे मला खूप स्ट्रेस यायचा. म्हणजे समजा आज आपली मीटिंग आहे सकाळी, तर रात्रीपासूनच मला म्हणजे कंपनं शरीरामध्ये, याच्या जबड्यामध्ये, जास्त मला जबड्यात होते कंपनं व्हायची. किंवा मग कधी अधीरता म्हणतात ना एकदम खूप, कधी एकदा ते हे कम्प्लीट झाली ना असती मीटिंग, त्यानंतर मी एकदम रिलॅक्स व्हायचो. पण हे छोटे छोटे टास्क, कुठे काय जायचं आहे त्याच्यासाठी पण मला सध्या जमायचं नाही, भीती वाटायची काहीतरी होणार, म्हणजे काय माहित नाही, कुठलाही आजार म्हणा किंवा पॅरलायसिस, हार्ट अटॅक वगैरे, असं एक सतत एक दडपण असतं. असताना वॉक करताना पण की काहीतरी होईल असं होईल, आपल्या पॅरेंट्स बद्दल निगेटिव्ह विचार यायचे. कुठे जाणं म्हटलं, मोठ्या ठिकाणी जाणं म्हणजे दूरचीच गोष्ट, छोट्या छोट्या टास्कला पण मला दिवस सुरू झाला की टास्क, म्हणजे ते सगळे सिम्प्टम्स, म्हणजे संवेदना, भावना, स्ट्रेस, हा खूप खूप. आणि त्याच्याने काय व्हायचं, माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे मला, मी त्याच्याने जेवण माझं फास्ट फास्ट असायचं, सगळ्या गोष्टी अधीरता असायची. मला ऍसिडिटी व्हायची, पोटाचा त्रास व्हायचा, कधी कधी हातापायात कळा येणं किंवा सुन्न होणं, अशा गोष्टी होणं. सर्दी मला खूप असायची, सायनस, म्हणजे मास्क सोडायचं, मला मी म्हणायचो सायनस झाला, पण हा प्रकार नंतर कळला की त्याच्यानंतर ती सर्दी गायब झाली. ऍसिडिटी पण म्हणजे 80-90% माझं ऍसिडिटी गॅसेस हे प्रकार गायब झाले ह्यानंतर. पण हे मला भरून सर, म्हणजे काही खायचं म्हटलं तरी मला आधी मला त्रास व्हायला सुरुवात झाली, नंतर खायचो. म्हणजे आता मी नॉर्मल आहे, जर मला समजा काही कोणी दिलं बाहेरचं तर माझ्या डोक्यातच त्याचं, अरे हे खाल्ल्यावर असं होणार तसं होणार, आणि अशा सगळ्या त्रास, म्हणजे एकूणच काय सगळं डिस्टर्ब होतं. ओके. आणि त्याचं कारण समजत नव्हतं, समजत नव्हतं मला. फक्त तोपर्यंत मला हे माहिती होतं की मला हे सगळं वैचारिक आहे, काल्पनिक आहे, की मी हे सगळं क्रिएट करतोय, माझे थॉट्स आहे, पण ते बदलायचे कसे कळत. कारण मला बऱ्यापैकी अभ्यास ह्या सगळ्याचा होता की हे ह्याच्यामुळेच आहे, मी बऱ्यापैकी वाचन केलेलं आहे ह्या रिलेटेड किंवा काय, पण ते कसं बदलता येतं की मग मी अफर्मेशन वगैरे ट्राय करतो, जसे मी पॉझिटिव्ह आहे, मी फिट आहे, मी हे आहे ते आहे, पण त्याच्याने मला वाटायचं तेवढं पुरतं, पण ते नाहीच, म्हणजे वर्क नाही केलं असं झालं. आणि मग तुम्ही ही प्रॅक्टिस, तुम्हाला कळलं, तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम आपला घेतला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसला सुरुवात केली, त्याच्यानंतरचा अनुभव सांगा. रेग्युलर त्याच्यानंतरचा हे ऍप घेतलं मी, म्हणजे याच्या आधी सगळे डॉक्टर्स म्हणा, वैद्य म्हणा, ऍसिडिटी रिलेटेड, ह्याच्या रिलेटेड, म्हणजे सायनस रिलेटेड, म्हणजे कुठलाही आधार किंवा झालं की जरा काय झालं शिंकलं तरी अरे ह्याच्यामुळे काल हे खाल्लंच नाही, म्हणजे हे झालं, हा पार्ट वेगळा आहे. पण त्याच्यामुळे त्याचा स्वभाव बनला, त्याच्यानंतर आपली लाईफस्टाईल आली, मोबाईल फोन्सवर आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेणं उगीच नको असताना ती आली, सोशल मीडिया आली, हे सगळे पार्ट नंतरचे झाले. पण माइंडफुलनेस ऍप घेतल्यानंतर, म्हणजे पहिले एक दोन महिने, एक महिना पकडून चला तो ऍप तसाच होता मोबाईलमध्ये, म्हणजे मला वाटतं आपल्या ग्रुपमधील पण बरेच जण तसेच करत असतील, आशा आहे की नाही करावं कोणी तसं. कारण पण हा स्वभाव असतो की पहिला घेतलं, तुमच्याशी मी बोललेलो मला आठवतं, त्या दिवशी तर मला एकदम हलकं हलकं फील, अरे आता मी बरा होणार, म्हणजे एक असं आपल्याला असं वाटतं की हा आता मी झालो, त्या ती रात्र तो सकाळ म्हणजे दुसरा दिवस मस्त गेला. पण नंतर परत त्याच्यानंतर ते आपल्या आतमध्ये असलेले विचार हळूहळू बरे आणि परत ती जागा तशी घेते. मग नंतर काही दिवसांनी मी, म्हणजे असं नाही की पूर्णच बंद ठेवलेले, असं नाही की केलाच पाहिजे असं नाही, नंतर नंतर मी काय केलं की आता म्हटलं करूया, नंतर नंतर अचानक गोळी पण वाढू लागली. आणि मी दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये, कारण सकाळी जाताना वेळ नसतो, दररोज संध्याकाळी येऊन 20 मिनिटं जायचो. आणि हळूहळू बदल जाणवू लागला मला. आणि 2 ते 3 महिने मी सातत्याने न चुकता, मी तुम्हालाही भरपूर त्याच्याबद्दल विचारणार, म्हणजे प्रश्न माझे भयंकर असायचे सरांना, मी म्हणजे
अक्षर पिळायचो काही ना काही, ग्रुपवर पण बरंच बोलायचो. मध्ये बोलणं पण खूप महत्वाचं आहे मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. कारण कसं असतं की आपण आपली एक समस्या कदाचित अजून 100 जणांची पण असते पण ते बोलायला घाबरत असतात, आणि त्या अनुषंगाने काय व्हायचं कधी कधी माझे कित्येकसे प्रश्न हे बऱ्याच जणांनी विचारलेले असायचे आणि मला त्याची उत्तरं मिळालेली असायची, त्याच्याने कॉन्फिडन्स वाटतो की अरे हां हाय म्हणजे हे असंच आहे का, हो असंच आहे. तर त्याच्यामुळे ग्रुपमध्ये बोलणं, सगळे काही जण बोलत नाही म्हणजे पर्सनल, मला मला कोणाचा त्रास नाही म्हणजे मी जेव्हा प्रॉब्लेम शेअर करतो किंवा माझी प्रगती शेअर करतो त्याच्यानंतर मला बरेच पर्सनल मेसेज येतात, मला त्याचा त्रास नाही, मला आवडेल सगळ्यांना आपले अनुभव शेअर करायला. पण ग्रुपमध्ये बोलल्याने काय होतं, तुमच्यासारखे अनुभवी आहेत किंवा सर आहेत ते योग्य मार्गदर्शन, माझ्याकडून पण होतं मार्गदर्शन पण मी तेवढं कॉन्फिडेंटली नाही करू शकतो कारण मी अजूनही शिकतोच आहे. तर मला ते सगळ्यांना सांगावं वाटेल की तुम्ही ग्रुपवर बोला, तुमचे प्रश्न साधी साधी गोष्टी विचारा, कारण ह्याच्या हाच खरा अभ्यासक्रम तोच आहे. म्हणजे माइंडफुलनेस ऍप आहेच पण त्याच्यातून पण आपण बऱ्याचशा गोष्टी डेली टू डेली शिकत असतो, आणि अशी प्रॅक्टिस सुरू केली, प्रॅक्टिस सुरू झाली त्याच्यानंतर पण असं नाही की लगेच दुसऱ्या दिवशी सगळं चेंज झालं. तर प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर थोडाफार त्रास वाढला मला, तेव्हा मी विचारणा केली अरे हे असं काय होतंय, तुमच्याशी पण बोललेलो, सरांशी पण ग्रुपवर टाकलेलं तेव्हा मी, तेव्हा सर म्हणाले अभिनंदन तुम्हीही, मला तेच म्हणाला की हे चांगलं आहे, चांगलं लक्षण आहे, कारण जे तुमचे विचार आहेत जे खाली म्हणजे जसं म्हणतात ना की गाळ खाली बसलेला आहे तो आता हळूहळू बसतो, क्लीन होत आहे, ते प्रोसेस आहे. आणि त्याच्याने त्याला आणि महत्वाचं तेच असतं, मी बऱ्याच जणांना पण पर्सनल बोलतात ना, मी त्यांना तेच सांगतो की त्या प्रोसेसला पण तुम्ही सजगतेने बघता आलं पाहिजे की हां हे विचार आहे. कारण काय काय वेळेला काय होतं, अचानक विचार वाढले किंवा संवेदना भावना वाढल्या की आपण परत त्यात गुरफटतो आणि परत होतो त्या पोझिशन जातो, असं मला वाटतं तुमचं तुम्ही सांगालच. पण ते ती एक म्हणजे प्रोसेस असते, आणि तेव्हा मग हळूहळू तेव्हा तुम्ही जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला जास्त कॉन्फिडन्स झाला, अरे वा म्हणजे मी बरा होतोय. आणि मग काय मग सुरूच झालं. मग आता मी म्हणजे कुठेही कधी म्हणजे मला जर वाटलं ना मी लगेच मला ते पहिलं खूप जड जायचं सजग होणं, आता की हां बसलो तिथे पण हां मला समजा फॅनची हवा लागते आहे, खुर्चीचा स्पर्श वगैरे, म्हणजे मी ते बॉडी स्कॅन वगैरे एकदम इझिली करतो, पहिलं कठीण झालं सगळं. तुम्हाला हा ही सगळी प्रॅक्टिस तुम्ही चालू केली आणि त्याच्यात कंटिन्यू मेन राहिला तू, सो आधी जो त्रास सांगितला होता तो त्याच्यात काय काय सुधारणा झाली किंवा प्रॅक्टिसमुळे काय फायदा झाला ते आता जरा सांग, काय काय बदल तुम्हाला तुमच्या रोजच्या डेली लाईफ मध्ये दिसायला लागले? डेली लाईफ मध्ये म्हणजे पहिली सकाळच माझी अशी 100 प्रश्नांनी 100 टास्कनी छोटे छोटे असले तरी पण ती सकाळ जशी म्हणजे उठणार डोळे उघडण्याआधी आणि जाग आलेली त्याच्यामधला जो गॅप असतो आपण लोळत सगळ्या दिवसाचा विचार करतो त्या विचारातच माझे 100 निगेटिव्ह विचार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथूनच सुरुवात व्हायची माझी. पण आता तसं नसतं, प्रॅक्टिसमुळे काय झालं असं नाही म्हणत मी की दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आठव्या दिवशीच मला लगेच फरक पडला, माझं शारीरिक त्रास लगेच गेले, भावनिक त्रास कमी झाले, पण ते कधी हळूहळू गेले ना ते कळलेच नाही मला. म्हणजे ते थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने जेव्हा जात होते ना त्याच्यानंतर मला ते नोट करणं पण मी विसरलो की कारण ते पूर्णपणे गेले बऱ्यापैकी. काही 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 आहेत ते आता माझी प्रॅक्टिस चालू आहे थोड्या अंशी, पण बऱ्यापैकी आता मी म्हणजे मी काही बाहेरचं जरी खाल्लं पूर्वी मला लगेच ऍसिडिटी वगैरे जर थोडं जरी खाल्लं तर तसाच प्रकार होत नाही, मी व्यवस्थित जेवण जातं, जेवल्यानंतरही मला तो हा पार्ट सगळंच होणं असं भरल्यासारखं थोडंसं जेवलं तरी काही एक्स्ट्रा खाणं नाही किंवा मी बाहेरचं काहीच खायच होतो पहिल्यांदा तरी. त्याच्यानंतर माझा हाता पायात म्हणजे त्या संवेदना यायच्या किंवा पाठीतून ब्रेनकडे जाणारी एक गरम अशी झोत एक जायचा किंवा उदासीन वाटायचं कधी कधी भीती वाटायची कधीतरी एकदम ओव्हर एक्सायटेड वाटायचं, ह्या खूप भिन्न टोकाच्या भावना असायच्या बऱ्यापैकी. म्हणजे 80% मला त्रास गेला. पहिली गोष्ट मला तर ठामपणे झालं की ह्याच्याने मी बराच होणार आहे, आणि 80% माझे सगळे आजार आजार मुळात नव्हतेच ते, माझी कल्पना होती सगळी ही सगळी माझ्या मेंदूने केलेलं सगळे गेले. माझा सायन लहान म्हणजे मला आठवतं तेव्हापासून म्हणजे मी 5वी 6वी वगैरे असेन तेव्हापासून मला सर्दीचा त्रास होता सायनसचा. मी एक वेळ अशी होती डॉक्टर की मी नसल स्प्रे टाकल्याशिवाय झोपायचं नाही, एवढं माझं नाक असं जाम व्हायचं. पण मी सांगतो आवर्जून तुमचे जे जे वीक पॉईंट असतात ना प्रॅक्टिस करण्यासाठी मी सांगतो की तुम्हाला तिथे संवेदना जाणवतात जेव्हा तुम्ही ना बॉडी स्कॅन करतात. मी जेव्हा बॉडी स्कॅनला बसायचो ना मला कुठेच नाही, माझा हा पार्ट आणि हा पार्ट असा आकसून जायचा ना पूर्ण म्हणजे तिथे धडधड धडधड जाणवायची ह्या एवढ्या पोर्शनमध्ये. आणि त्यानंतर माझा त्यानंतर मला शिंका वगैरे येऊन असं खुलं वाटायचं हळूहळू. आता माझं नाक सोंदणं पूर्ण गेलेलं आहे, मी एकदम रिलॅक्सपणे ब्रिदिंग करू शकतो. पहिले मला ब्रिदिंगला पण असं वाटायचं की काहीतरी जड
जोर लावणार तर इझिली म्हणजे काहीच नाही. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बॉडी स्कॅन पासून तुम्हाला समजू लागतं की आपला इथे प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपला हा विचार नंतर नंतर एवढं कळायला लागलं मला की हा विचार केला की ही संवेदना येणार, म्हणजे ते कनेक्शन करू लागलं. एवढं छान पैकी झालं, म्हणजे खूप खूप भयंकर मला फायदा झाला. खूप छान, तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणून अर्थात हा तुम्हाला फायदा झालाय, कारण ऍप घेऊन फायदा होईल असं नसतं. आणि तुम्ही सगळ्यांनी हो ते आहेत, आणि तुमच्यासारख्यांचं म्हणजे खरंच तुम्ही खूप तुम्ही आहात सर आहेत खूप. म्हणजे असं कधीच नाही झालं, मला तर आठवतं की माझ्या प्रश्नांना किंवा माझ्या कॉलला म्हणजे असं उत्तर भेटलं, म्हणजे पाहिजे ते उत्तर की समजून एकदम सांगण्याची पद्धत तुमच्या दोघांची पण एवढी छान आहे, त्याच्यामुळे माणूस अर्थ बरा होतो. थँक्यू थँक्यू सर. आता मी तुम्हाला विचारते की यांना हा जो सगळा फायदा झालाय हा प्रॅक्टिसमुळे झालाय आपल्याला माहितीये, पण त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते पण जर कळलं सगळ्यांना तर बरं होईल. म्हणजे शारीरिक त्रास पण कसे कमी होतात. बरोबर, ते सतत विचारत असायचे, आणि आज हे तर सर्व कॉमन झालं आहे, आपण सर्वच जण सतत विचारत असतात. बऱ्याचदा ते विचार मनात येत असतात आणि ते विचारच भूतकाळातले किंवा भविष्यकाळातले असतात जे तणाव निर्माण करतात. आता हा जो तणाव निर्माण होतो, तणाव ही एक भावना आहे, पण त्या तणावाबरोबर आपल्या शरीरात अनेक रसायनं पाजरत असतात, ज्याला स्ट्रेस हार्मोन असं एक एकत्रित नाव दिलेलं आहे, पण अशी अनेक रसायनं आहेत. म्हणजे आता अनेकांना थायरॉइडचा आजार होतो, हे थायरॉइड हे सुद्धा एक प्रकारचं हार्मोन आहे, थायरॉक्सिन आहे. तर अशी अनेक हार्मोन्स आहेत, आणि त्या हार्मोन्सचा परिणाम म्हणून शरीरात अनेक बदल होत असतात, जे बदल काही काळासाठी आवश्यक असतात, उपयोगी असतात, पण जर सतत आपण त्याच विचारात राहिलो तर ते बदल हळूहळू कायमस्वरूपी होऊ लागतात, आणि मग जसा उदय सरांना त्रास होत होता तसे वेगवेगळे त्रास सुरू होतात. म्हणजे ज्यावेळी आपण तणावात असतो त्यावेळी पोटात ऍसिड अधिक पाझरतं, आणि जर आपण सतत तणावात राहिलो तर मग हायपर ऍसिडिटी होते. ज्यावेळी आपण तणावात असतो त्यावेळी रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर त्यांनी जो सर्दीचा अनुभव सांगितला तो सुद्धा तणावामुळे असू शकतो. याचबरोबर त्यांना अँझायटी होती, सतत कोणताही टास्क असेल तर त्यांना त्याचे विचार अधिक यायचे, आणि ते विचार ज्या ज्यावेळी मनात येतात त्या त्यावेळी शरीरात ही रसायनं पाझरतात, त्या रसायनांचा परिणाम म्हणून शरीरात काही बदल होतात. ह्या बदलांना पुन्हा आपला भावनिक मेंदू जाणत असतो आणि तो सतत प्रतिक्रिया करत असतो, आणि एक दुष्टचक्र सुरू होतं, आणि या दुष्टचक्राचा परिणाम म्हणूनच सर्व शारीरिक आणि मानसिक आजार होत असतात. आपण या ऍपमधले ऑडिओ ऐकल्यावेळी सराव करतो त्यावेळी हे दुष्टचक्र तोडतो, थांबवतो. या ऍपमधला जे ऑडिओ आहे ज्यामध्ये ते बॉडी स्कॅनचा उल्लेख करत होते तो सर्वात महत्वाचा पहिला सराव आहे. ज्यावेळी आपण बॉडी स्कॅन करतो म्हणजे शरीरात जे काही आपण लक्ष देतो आणि शरीरात कुठे काय जाणवतंय त्या संवेदना पाहतो आणि त्याचा स्वीकार करतो. स्वीकार करतो म्हणजे प्रतिक्रिया करत नाही, हे होतंय ते वाईट होत आहे असं. आणि अशी ज्यावेळी आपण प्रतिक्रिया करत नाही त्यावेळी आपला तो जो भावनिक मेंदू असतो प्रकारे ट्रेनिंग देत असतो, आणि त्यामुळे त्याची जी अति संवेदनशीलता ती कमी होते, ज्यामुळे तणाव आणि तणावाचे दुष्परिणाम म्हणून होणारे सारे शारीरिक आणि मानसिक त्रास हळूहळू बरे होऊ लागतात. त्यांनी आता जे खूप छान सांगितलं की ते ऑपरेशन घ्यायचं त्याचा उपयोग तेवढ्या पुरताच व्हायचा, याचं कारण अफर्मेशन ही सुद्धा विचारांच्या पातळीवर आहे, पण तणाव आल्यानंतर जे बदल होतात ते शरीराच्या पातळीवर होत असतात. आणि आज शरीराकडे लक्ष देण्याची आपली वेळ खूपच कमी असते, आपण सतत बाहेर लक्ष देत असतो, मोबाईलवर असेल, टीव्हीवर असेल किंवा बाहेरच्या जगात असेल, आणि त्यामुळे या सरावामध्ये शरीराकडे लक्ष देणं, शरीरातल्या संवेदना जाणणं आणि त्यांचा स्वीकार करणं हे खूप महत्वाचं आहे. तसंच मनातल्या विचारांकडे लक्ष देणं आणि विचारांना सुद्धा प्रतिक्रिया न करणं. आज हळूहळू ऑडिओ ऐकून कठीण वाटत असेल तरी ऑडिओ ऐकून त्यानुसार सराव केला की हळूहळू हे जमू लागतं आणि तणावामुळे होणारे सारे जे काही दुष्परिणाम आहेत शारीरिक तसेच मानसिक ते बरे होऊ शकतात. ओके सर, म्हणजे यामागे सायन्स आहे, अशी काही जादू नाहीये यामागे, हे आपल्याला आता माहिती झालंय. मेंदू विज्ञानातलं संशोधन हे सगळं सांगतंय की माइंडफुलनेस प्रॅक्टिसमुळे आपला मानसिक त्रास कमी होतो आणि पर्यायाने तो त्याच्यामुळे जो शारीरिक त्रास झालेला असतो तोही कमी व्हायला सुरुवात होते. उदय सर, मी तुमच्याकडे येईन आता आणि तुम्हाला विचारेन की असा त्रास अनेकांना असतो जसा तुम्हाला होता, सो सगळ्यांना तुम्ही त्या सगळ्यांना आणि तुम्ही म्हणालात तसं बरेच जण तो सांगायला पुढे येत नाही किंवा त्यांना कळतच नाही की माझा शारीरिक त्रास हा माझ्या काही विचारांमुळे येतोय की व्हॉट एव्हर, तर त्यांना सगळ्यांना तुम्ही काय तुमच्या अनुभवावरून सांगाल का सल्ला द्याल. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं बरेच जण ते मान्यच करत नाही, त्यांचं म्हण की हे मला आहे हे विचारांमुळे. म्हणजे बरेचसे असे लोक आहेत की म्हणजे माझ्या परिचयाचे माझ्या जवळचे एकदम ज्यांना मी की सांगतो की अरे नाही तू आता असं असं सध्या तुझं हे झालं तर त्या विचार वेडायच का, म्हणजे मूर्खात का नाही, त्यांना ते पटतच नाही. किंवा
असं असणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण किंवा तो सर्किट आहे असे काही बोलणार लोक. तर आपण ते मान्य करायला आपलं मनच घाबरतं की नाही म्हणजे मला पण वेडा ठरवणार, अशा डॉक्टरकडे जाणं म्हणजे मी वेडा असण्याचं लक्षण आहे का. तर आता हळूहळू खूप बदलतं, पूर्वी हे खूपच आता लोकांना कळायला लागलं की ते मानसिक आहे आजार किंवा मानसिक त्याला आजाराची गरज आहे असतं. तर माझं हेच मान पहिलं असं सांगेन मी की कारण 99% किंवा 90% म्हणाल तरी ह्या सगळ्या व्याधी ह्या मानसिक आहेत हे आता मी सांगू शकतो. मला तर असं वाटतं की अपघात म्हणा किंवा अजून काहीतरी एखादी गोष्ट सोडली तर बाकी सगळ्या मानसिक म्हणजे डोकेदुखीपासून तर मी त्या दिवशी एक पुस्तकही वाचलं पण कॅन्सरपर्यंतची गोष्ट ही म्हणजे एखाद्या विचारांमुळे असे तयार झालेले ते आहे. तर तुम्ही अशा गोष्टी बोला. मला असं वाटतं की माइंडफुलनेस ऍप घेतलाय जो ज्यांनी साहेबचा आपला त्याने नुसता आपल्या पुरत्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना किंवा घरातल्या मेंबर्सना आपल्या किती वेळा माहित नसतं की आपल्या घरातल्या घरामध्ये सुद्धा अजून दोघं तिघं ह्या सगळ्याचे शिकार आहेत. पण म्हणजे प्रेरणा द्यावी की की बाबा नाही हे सगळं असंच या त्रासातून मुक्त होऊ शकतो. एक वेळ होती की असं की हे कळायचंच नाही बरं इकडे जा तिकडे जा किंवा मग तो असाच आहे तसं त्याला वेळ ठरवून हे करतो. पण आता हे सगळं शक्य आहे आणि आपल्या साहेबच्या माध्यमातून तर मी सांगेन की खूपच शक्य आहे आणि खूप इझिली म्हणजे असं नाही की त्यासाठी तुम्हाला मोठं काहीतरी अमाऊंट पे करून तुम्हाला कुठे एक कोर्स करायचा आहे किंवा काही मेडिसिन घ्यायचे खूप कमी आहे. फक्त आपल्याला आपल्या डेली दररोजची 10 मिनिटं नंतर हळूहळू सराव वाढत गेला ना मॅडम. नंतर नंतर मला तर असं व्हायचं ना कधी घरी जातोय आंघोळ करतोय आणि प्रॅक्टिस करतोय म्हणजे एवढी हे वाटायची ना की हा आज काय भेटतंय आज काय. पण ते पण चुकीचं होतं म्हणा. नंतर नंतर मला ते कळलं की नाही जे आहे ते एक्सेप्ट करा ही अशी स्थिती आहे ते महत्त्व. माझं मत हेच आहे की सगळ्यांनी आपल्या घरातल्यांपासून सगळ्यांना हे शेअर करा आणि ह्याची गरज खरं देणाऱ्या काळात खूप असेल कारण हे आताची लाईफस्टाईल बघता आपल्याला ह्याची पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी तर आहेच पण आपल्या पुढची पिढी जी आता ही 2-3 वर्षाची मुलं मोबाईल पासून जे काय म्हणजे ओव्हर इन्फॉर्मेशन ते स्वतःकडे घेत आहेत ना त्यांना खूप गरज पडणार आहे कारण ते त्यांच्या वयाच्या मनाने खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत. पण ते आता लोक म्हणतात की अरे वा छान 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 पण ते खूप धोकादायक आहे. तर माझं हेच मत आहे की आतापासूनच गरज आहे. आपण उदय राणे सरांचा अनुभव तर सगळ्यांनी ऐकला. तुमच्यापैकी पण अनेक जणांना चिंता ओसडी एन्झायटी धडधडणं किंवा निगेटिव्ह थिंकिंगचे ओव्हर थिंकिंग या सगळ्याचे त्रास कदाचित होत असतील नसतीलही. तो माइंडफुलनेस प्रॅक्टिस ही सगळ्यांसाठीच आहे की ज्यांना काही त्रास आहे त्यांच्यासाठीही आणि ज्यांना काही असा मानसिक त्रास नाहीये पण डे टू डे स्ट्रेस हा सगळ्यांनाच असतो. त्यामुळे सगळ्यांसाठीही रोज करण्यात जसं आपण डेली आपलं रुटीन असतं त्याच्यात माइंडफुलनेस प्रॅक्टिस ऍड करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी असं आवाहन करीन सगळ्यांना की ज्यांना काही त्रास असेल आणि यातनं उदय राणे सरांना जसा फायदा झाला तसा आपल्याला पण व्हावा अशी इच्छा असेल औषधाशिवायची उपचार पद्धती आहे तर त्याने जरूर माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 9867817232 किंवा डॉक्टर यश वेलणकर सरांशी पण तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आहे तर तुमचा नंबर सांगा. हा मला व्हॉट्सअप वर तुम्ही मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 9146364940. मी पुन्हा सांगतो नंबर 9146364940. फक्त मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा कारण मी बऱ्याचदा सेशन मध्ये किंवा क्लायंट बरोबर किंवा ऑनलाईन सेशन मध्ये असतो आणि त्यावेळी फोन घेत नाही त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून तुमचं नाव आणि त्रास कळवू शकता. आणि जर फोन करायचा असेल तर अकल्पिता मॅडमना फोन करा तुमच्या शंका तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि त्यानंतर माइंडफुलनेसचा प्रोग्राम आणि त्याचा सराव हा तुम्ही करू शकता. आणि आपण रेग्युलर काउन्सिलिंग पण सर याच्यात करतो ते पण सगळ्यांना सांगूया. आपण असं नाही की ऍप घेतलं एकदा तुम्ही पैसे भरले की झालं तुम्ही प्रॅक्टिस करा तर असं नसतं. आता उदय राणे सरांनी सांगितलं तसं की तुम्ही सांगा सर की कधी तुम्हाला असं काही वाटलं का की नाही यांच्याकडनं उत्तरं नाही मिळत आहेत मग अशी तुम्ही उल्लेख केलाच पण ते सांगायचं होतं रेग्युलर काउन्सिलिंग की कुठलीही छोट्यातली छोटी शंका पण आपण त्याचं निरसन करून जेणेकरून प्रॅक्टिसचा तुम्हाला सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. आणि आम्हीही सगळे प्रॅक्टिस करतो कारण ती सगळ्यांसाठीच महत्वाची आहे. हो शेवटपर्यंत त्या दिवशी मला सरांनी सांगितलं की गौतम बुद्ध हे सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत प्रॅक्टिस करत होते मग त्यांच्या पुढे आपण कोण आहोत. अगदीच.